नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन कसे करावे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर शिवपूजन करताना महादेवाला बेल वाहताना तो पालता वाहावा पानाचे टोक आपल्याकडे असावे महादेवास हळदी कुंकू वाहिलेले चालते कारण महादेवांसोबत पार्वती मातेचा वास असतो त्यामुळे उमा महेश्वरास हदि कुंक वाहतात महादेवास अक्षता वाहताना अक्षतेसाठी वापरलेले जे तांदूळ आहेत ते अखंड असावेत जर आपण देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवत असाल तर नैवेद्य दाखवताना भात हा नेहमी बिना मिठाचा म्हणजे आळणी शिजवावा तसेच हा नैवेद्य आपण उपवास सोडताना प्रसाद म्हणून ग्रहण करावा शिवपूजेस शक्यतो पांढरे फुल असावेत शिवपूजेस तुळस वापरू नये महादेवास पूजेतील सर्वात प्रिय द्रव्य म्हणजे पाणी त्यामुळे महादेवाला पाणी जरूर घालावे जर आपण देवाला दूध घालणार असाल तर ते दूध निरसा असेल तर उत्तमच पण निरस नसेल तर आपण ते दूध तापवून थंड करून मगच देवावरती घालावे शिवमूठ वाहताना प्रत्येक मूठ महादेवाच्या पिंडीस लावून नंतर समोरील ताटात किंवा एखाद्या पात्रात वाहावी महादेवास प्रदक्षिणा मारताना नेहमी आर्धी मारून पुन्हा माघारी येऊन ती पूर्ण करावी तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन कसे करावे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू